राम राम मंडळी दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो बरेचसे आपले शेतकरी बांधव काय म्हणतील किंवा आम्हाला जे काय सेंद्रिय शेती करायची ही सेंद्रिय शेती बाहेरच्या बाहेरचे खतं बित औषधं आणून त्याच्यावर आम्हाला सेंद्रिय शेती करता येईल का म्हणजे जे काय पॅकिंगचे खत ऑर्गेनिक म्हणून आहेत पाचशे रुपयाला हजार रुपयाला जे काय असं किंमत त्या किमतीने ती बॅग जर आणली आणि ती जर आम्ही शेताचा टाकली तर त्याच्यापासून आम्हाला सेंद्रिय शेती करता येईल का तर होता येत नाही मित्रांनो करता येत नाही कारण माहिती आहे का त्याच्यात काय खतं असेल हे खतं नसून हे दुसरंच काहीतरी असते आणि ते थी थी आपले आपले माथे लावते आणि ते आपण शेतात टाकून आपली वाट लावून घेतो आणि आपला खर्च आवाचा सवा होतो आणि त्याच्यात आपल्या पिक परवडत नाही म्हणून रासायनिक शेतीकडे आपण वळतो सेंद्रिय शेती सोडून तर ह्याला एक पर्याय माहिती आहे का जे का आपल्या सेंद्रिय शेती करायची हे सेंद्रिय शेती करताना आपल्या एक लक्षात ठेवायचंय किंवा सेंद्रिय शेती करताना आपल्याला महत्वाचं काय जीवाणू वाढीनं आपल्या जमिनीमध्ये जीवाणू वाढीनं तर जीवाणू कशामुळे वाढतात जर पिकाचं बायोमास पिकाचं जे काय अवशेष असते ते अवशेष जर आपण ह्याच्यात जर जमिनीत गाडले तर त्याच्यामुळे जीवाणू वाढते जीवाणू वाढले तर आपली जमीन ही सुपीक बनती सुपीक झाली की आपलं उत्पन्न वाढतंय की जमिनीचा कर्ब वाढते जमिनीचा कर्ब वाढला की हिमस वाढतंय हिमस वाढलं की आपल्या जमिनीची उत्पादक क्षमता ही उत्पादन क्षमता वाढती तर तुम्हाला सांगतो जे काही आपण आता हे ह्याचं काढ पुढच्या कॅमेऱ्याने दाखवतो आता सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला आता हे जे काय काडी ही ह्याची तुरीची हे तुरीची काडीला आपण आता दोन तुकडे केलेत हे दोन तुकडे म्हणजे ह्यानीच झाले आहेत बघा जे काय उलटावटेक मागला आपण उलटावटेकने झालेत आता हे दोन तुकडे झालेत आता हे काय होतंय पाणी ज्यावेळेस आपल्या हे जमिनीत जाईन आणि आपल्याला कोणतं पीक घ्यायचं हे जमिनीत गेल्यावर दमादमाने कुजत आहे आणि कुजल्यावर जेव्हा आपण एखादं पीक घेतो त्यावेळेस काय होतं हे पाणी धरून ठेवतंय पाणी धरून ठेवलंय हे दोन्ही बाजूने ह्याच्या दोन्ही बाजूने इकाड्या बाजूने आणि इकाड्या बाजूने पाणी आहे आणि हे पूर्ण पाण्याने भरून जात आहे आणि जसं जसं आपली जमिनीचे ओल उठन तस तसं हे पाणी आपल्या हे जमिनीला सोडत आहे हे महत्त्वाचं भाग आहे सगळ्यात महत्वाचं हे आणि हे ज्यावेळेस कोरडं होईन थोडं थोडं कोरडं होईल त्यावेळेस आपल्या ह्या जमिनीला ही जमिनीमध्ये हे थोडं थोडं कुजन आणि आपल्या जमिनीतले जे काय जीवाणू इतका एका मध्ये दहा लाख जीवाणू असतात त्याच्यामुळे आपले हे जीवाणू पटीने वाढत चालतात पटीन वाढत गेले तर की आपल्या हे जीवाणूला वरच्या वगैरे खायला भेटते आणि हे जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत लगेच आपल्या पिकाचं जे काय काडी कचरा हे जे निघन त्यावेळेस ती भेटते त्याच्यामुळे वा, ही जी काय साखळी काय साखळी चलत राहते ही साखळी चलत राहिली की आपले जीवा जीवाणू वाढत चलते जीवाणू वाढत गेले की तुम्हाला सांगितले की आपली उत्पादन क्षमता वाढली की आपलं जमीन ही श्रीमंत बनते बाहेरून जे काय आपण खतं आणतो ती खतं विकत आणायची गरज पडत नाही मित्रांनो हे कसे तुकडे केलेत हे केवढे मोठे केवड्याला धसकट होते जे काय तुरीचे आपण धसकट म्हणतो धसकट सड हे जे सड असते हे सड किती होते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतोय थोडक्यात माहिती सांगितली तुम्हाला आज तर ह्या बाहे होऊन आता दुसऱ्यांदी आपले जे काय ज्यावेळेस रुटक मारायचे त्यावेळेस तुम्हाला सांगन त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचा आपल्या जमिनीचा आत्मा काय असेल हे बायोमास असेल पिकाचे अवशेष असतील हे जे काय आपल्याला काडी कचरा हे त्यामुळे ठेवायचं आहे हे जग ठेवले तरच आपले जेवणी श्रीमंत बन नाही तर श्रीमंत बनणार नाही आपले सगळ्यात महत्वाचं तुम्ही ध्यानात ठेवा आणि प्रत्येक शेतकरी बांधवांनी सेंद्रिय शेती वाढणी वळतानी सुदा, सुदा हे महत्वाचं ध्यानात जर ठेवलं तर आपल्याला बाजारातून कोणतं सुद्धा काही सुद्धा विकत आणायची गरज पडत नाही त्याच्यामुळं मित्रांनो ह्याच्याकडे वाळा आणि आपल्या पिकातलं जे काय बायोमास काडी कचरा आच्छादन जे काय असतंय हे इथून सुरुवात करा कारण माहिती आहे का हे जर नसलं कारण आहे का हे जर नसलं तर आपण बाजारातून किती जरी किती महागाची औषधं शेंद्रिय असो कोणते असो ते जर आणून टाकले तर आपल्याला काहीसुद्धा उपयोग होत नाही मित्रांनो त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं ज्यावेळेस आपण पाचट फुकून देतो पाचट फुकून दिल्यावर आपल्या जमिनीत काही सुद्धा राहत नाही तसंच आपण हे जे काही पिकाचं जे काय अवशेष असते हे जे जमिनी जर ठेवले तर त्या पटीने जीवाणू वाढते जीवाणू वाढले गांडू वाढते तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे त्याच्यामुळं मित्रांनो आपल्या एका ग्राममध्ये तुम्हाला सांगितलंय की जर हे जर पटीने वाढत गेले तर आपली जमीन ही श्रीमंत बनती श्रीमंत बनली तर आपली ही जमीन भूसभूषित बनती भूसभूषित जमीन कशामुळे होती ज्यावेळेस का ते काडी ज्यावेळेस आपण काडी असती दोन्ही बाजूने काडीच्या इयर निघून जातोय जमिनीत ही आच्छादित राहती आच्छादित राहणे म्हणजे काय जी काय हवा खेळते राहती हवा खेळते राहिली की तिथे जीवाणूची संख्या वाढते जिथं गत जमीन आहे तिथं जीवाणू राहत नाहीत त्याच्यामुळे हवा जर खेळती राहण्यासाठी आपल्याला पिकाचं बायो बायोमास पिकाचं अवशेष हे ते जमिनीमध्ये ठेवणं एकदम महत्त्वाचं आहे मित्रांनो तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवतो माझे हे धसकटं आपल्या शेतामध्ये झसकटं किती होती आणि ते कसं प्रोटॉटे मारले ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो हे थोडंसंच सांगितलं आहे आज रविवारचा दिवस म्हणून थोडासा व्हिडिओ दिला आहे तर मित्रांनो नवीन माहितीचा पुढील व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय चंद्रे